नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा इतिहास विषयाचा पाठ क्रमांक 3 हडप्पा संस्कृती या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला इयत्ता 6वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 6वी असा मेसेज करा. मी इयत्ता 6वीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन. इथे पहिला प्रश्न असा दिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. तर त्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे, या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे. मग याचं उत्तर लिहायचं, इसवी सन 1921 पंजाबमधील रावी नदीच्या काठी असलेल्या हडप्पा या ठिकाणी प्रथम उत्खनन सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले. त्यानंतर प्रश्न दुसरा पाहूया, हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे. मग याचं उत्तर लिहायचं, हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत. मग इथे उत्तर लिहायचं, हडप्पा संस्कृतीतील व्यापारी मलमलचे कापड इजिप्तला पुरवत असत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल. आणि इथे आपल्याला काही उदाहरणार्थ दिलं आहे, जसं की स्थळाविषयी माहिती मिळवणं, त्यानंतर प्रदूषण रोखणं, ऐतिहासिक साधनांचे जतन करणं इत्यादीबाबत. तर आपण इथे लिहू शकतो, ज्या प्राचीन स्थळाला भेट दिली आहे त्याचा इतिहास काय आहे याबाबत माहिती मिळवू. त्यानंतर आपण लिहूयात, त्या प्राचीन स्थळाची भौगोलिक माहिती मिळवू. प्राचीन स्थळांना भेट देताना कोणत्याही प्रकारचा कचरा करणार नाही. जर त्या प्राचीन स्थळाची नीट काळजी घेतली जात नसेल तर त्याबाबत तेथील स्थानिक प्रशासनाला सूचित कर. चला, अशा पद्धतीने आपण याचं उत्तर लिहिलेलं आहे. आता पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्नाला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रश्न तिसरामध्ये आपल्याला सांगितलं आहे, मोहेंजोदडो येथील स्नानगृहाचे चित्र रेखाटन करा. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे चित्र दिलेलं आहे ते चित्र तुम्ही इथे काढायचं आहे. हे चित्र काढणं थोडंसं कठीण असेल, मात्र तरीही तुम्ही प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आता पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती खाली दिलेल्या तक्त्यात लिहा. तर असा पद्धतीचा एक तक्ता आहे ज्यामध्ये आपण ही सर्व माहिती लिहायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला मुख्य पिकं लिहायची आहेत, पोशाख लिहायचा आहे आणि दागिने किंवा अलंकार लिहायचे आहेत. तर आपण अगोदर मुख्य पिके लिहूयात. तर त्यामध्ये आपण पहिलं पीक लिहू शकतो गहू, त्यानंतर सातू म्हणजेच बार्ली, नाचणी, वाटाणा. तर या पद्धतीने आपण पिकं लिहू शकतो. पोशाखामध्ये आपण लिहायचं आहे, स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे. आणि त्यानंतर आपण दागिन्यांमध्ये लिहायचं आहे, अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा, बांगड्या. तर अशा पद्धतीने आपण हा तक्ता पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आता पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न 5, एका शब्दात उत्तरे द्या असे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा व त्यांची उत्तरे लिहा. म्हणजे आपल्याला एका शब्दात उत्तर येईल अशा पद्धतीचे प्रश्न तयार करायचे आहेत आणि नंतर त्या तयार केलेल्या प्रश्नांचं उत्तर देखील लिहायचं आहे. तर आपण पहिला प्रश्न तयार करूयात, हडप्पा संस्कृतीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते. तर याच संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावानं ओळखलं जातं. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न तयार करूयात, कोणत्या नदीच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. तर इथे उत्तर लिहायचं आहे, सिंधू नदी. चला, दोन प्रश्न आपण तयार केले. पुढील प्रश्न तयार करूयात, प्रचंड आकाराची गोदी कोठे सापडली आहे. तर याचं उत्तर आहे, लोथल. आणखीन पुढील प्रश्न, नांगरलेल्या शेताचा पुरावा कोठे मिळाला. याचं उत्तर आहे, कालीबंगन. आणि 5वा प्रश्न तयार करूयात, हडप्पा संस्कृतीतील मुद्रा कोणत्या आकाराच्या होत्या.
तर याचं उत्तर आहे चौरस आकाराचे. तर अशा पद्धतीने आपण 5 प्रश्न तयार केले. आता पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 6. हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर जागतिक संस्कृती जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवा. आपल्याला हा जो प्रश्न दिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्या या पाठामध्ये नाही आहे. मग ही उत्तर शोधायचं कसं? मग त्यासाठी आपण काय करायचं? इयत्ता 5वीच्या पाठ क्रमांक 10 एक नकाशा दिलेला आहे, तर तो हा नकाशा आहे. या नकाशामध्ये आपल्याला त्यावेळेच्या इतर संस्कृतींबद्दल माहिती दिलेली आहे. तर बघा, इथे या नकाशामध्ये सर्व प्राचीन ज्या नागरी संस्कृती आहेत त्या पिवळ्या कलरमध्ये दर्शवलेल्या आहेत. जसे की इथे एक आहे, त्यानंतर ही दुसरी आहे, ही तिसरी आहे, ही चौथी आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या संस्कृती इथे दाखवलेल्या आहेत. तर ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी याच नकाशाचा आपण वापर करायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपलं इथे 6वा प्रश्नाचं उत्तर झालं आणि ह्यासोबतच 3रा पाठाचा स्वाध्याय इथे कम्प्लीट झालेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला इयत्ता 6वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 6वी असा मेसेज करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.